रामकृष्ण हरी. कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा. आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प, ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ. इथे पाठीमागे आहे दर्शन बारी, नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील 50 फूट डीपी रोड. संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाइट्स, प्लॉट डिमार्केशन, प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन. संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड, ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस. चला तर मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट, तेही अगदी माफक दरात. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा. माढा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवण्यासाठी अनेक इच्छुकांची नावे पुढे येताना दिसून येत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना 53,000 इतकं मताधिक्य मिळालं होतं. तर तुतारीसारखे चिन्ह असलेल्या ट्रम्पेट चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारास जवळपास 10,000 इतकी मते मिळाली होती. त्यामुळे माढा मतदारसंघात लोकसभेच्या निवडणुकीत बदलाची मोठी लाट आली होती असंच म्हटलं जात आहे. तर आता विधानसभेसाठी दस्तूर खुद्द आमदार बबनदादा शिंदे यांना घरातूनच आव्हान मिळणार अशी चर्चा त्यांचे पुतणे धनराज शिंदे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतल्यापासून होत आली आहे. तर दुसरीकडे धनराज शिंदे यांनीही मतदारसंघात गावभेट दौरे सुरू केल्याचं दिसून येत असून आज पंढरपूर तालुक्यातील गुरसाळ येथे भेट देत त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधलाय. यानंतर माध्यमांशी बोलताना पहा काय म्हणाले धनराज शिंदे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये एक परिवर्तनाचं वारं माढा तालुक्यामध्ये वाहिलेलं जनतेला पाहायला मिळालंय. राजकीय निरीक्षक देखील आवाक झालेले होते, कारण माळशिरसनंतर 2 नंबरचं मताधिक्य माढा विधानसभा क्षेत्रातून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळालेलं होतं. आज तुम्ही ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांची भेट घेतल्यापासून या मतदारसंघामध्ये एक वेगळी चर्चा होत आहे. आज आपण या मतदारसंघात फिरून गाठीभेटी घेत आहेत, काय सांगाल, आपली भूमिका काय राहील आणि या परिवर्तनाच्या मागे नक्की काय कारणं असावेत असं तुम्हाला वाटतं? परवा जी गाठ पडली माझी मागच्या साहेबांना, ती ह्याच सगळ्या चालू घडामोडींबाबतीत गाठ पडली. लोकसभेला काय झालतं, आता काय होणार आहे, ह्या सगळ्याबद्दल ह्यावेळी सगळ्या विषयांबद्दल चर्चा झाली साहेबांबरोबर. आणि परिवर्तनाची लाट म्हणण्यापेक्षा लोक परिवर्तन घडवतात, कामं जर होत असतील तर परिवर्तन घडवत नाहीत, कामं जर होत नसतीलही तर लोक परिवर्तन घडवतात. आणि येणाऱ्या काही काळामध्ये धरसोडपणामुळं लोकांचा विश्वास उडला आहे, त्याच्यामुळे लोक निश्चित परिवर्तन घडवणार आहेत दिसतंय. माढा विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांचा मोठा प्रभाव राहिलेला आहे. त्यांनी या मतदारसंघा माढा लोकसभेची निवडणुकी लढवली होती, प्रतिनिधित्व केलेलं होतं. या मतदारसंघासाठी त्यांनी भरभरून दिलंय अशी त्यांच्या समर्थकांमध्ये भावना आहे आणि त्याचीच पुनरावृत्ती त्याचं एक फलित म्हणून कालच्या लोकसभा निवडणुकीत चित्र पाहावयास मिळालं. आज आपल्या कुटुंबामध्ये एक घटक अजित पवारांबरोबर गेला, त्यामुळं मोठी नाराजी आहे, त्याच्यातूनच लोकसभेच्या निवडणुकीला हे चित्र दिसलं असं तुम्हाला वाटतं? ओके, एकंदरीत तुम्ही जर बारकाईने जर बघितलं तर माढा मतदारसंघात सगळे मिळून 5 ते 6 कारखाने आहेत आणि त्याच्यापैकी एक जण सुद्धा सध्या साहेबांबरोबर नाही. किती कारखाने आहेत? 5 ते 6 कारखाने आहेत आणि त्याच्यापैकी एक जण सुद्धा साहेबांबरोबर सध्या आपल्याला दिसत नाही. तर पण ही जनतेला माहिती आहे की साहेब हे सगळं जे काही दिलेलं वैभव आहे जिल्ह्यासाठी हे सगळं साहेबांनी आणि साहेबांबरोबर असणाऱ्या लोकांमुळे हे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली. आणि साहेबांनी काही ह्या माझ्या घराकडे बघून दिलेलं नसतं, साहेबांनी समोर सगळ्या जनतेकडे बघून दिलेलं असतं आणि ती लोकांना कुठंतरी ह्याची जाणीव निश्चित आहे. आणि गेल्या लोकसभेला जी लोकं सोडून गेली साहेबांना, त्याच्याबद्दल
लोकांमध्ये संताप आहे आणि निश्चित लोक त्या संताप येणाऱ्या इलेक्शनमध्ये दाखवतील. आपण ह्या 42 गावातही गाठीभेटी सुरू केलेल्या आहेत, लोकांसमोर आपली भूमिका मांडताना दिसून येत आहे. लोकांच्या काय प्रतिक्रिया येतात? एकीकडे विकास कामांचे दावे केले जातात, मागील 3 टर्ममध्ये या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केल्यामुळे खूप मोठी विकास कामे केली आहेत असं सांगितलं जात असतानाच सामान्य लोकांच्या भावना काय आहेत असं तुम्हाला वाटतं? दिसेल मतातनं, कामं जर झाली असतील तर मतातनं दिसून येईल लोकांना, दाखवतील. माझ्या पुत्राला 5 वर्ष संधी द्या असं समोरून सांगण्यात आलेलं आहे. अशा वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार हा या मतदारसंघात उमेदवार कुणी असो शरदचंद्र पवार हे उमेदवार असतील असं अमोल कोल्हेंनी सांगितलं आहे, आपली भूमिका काय आहे? निश्चित पक्ष ठरवल तो उमेदवार असेल आणि सध्याची परिस्थिती बघता आपण जो काही पक्ष निर्णय घेतील, साहेब घेतील, समाज घेईल, त्या निर्णयाशी आम्ही सगळेजण ठाम आहोत.